अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढविण्यासाठी आता पक्ष पदाधिकारी जोमाने कामाला लागले आहेत। पक्ष संघटन अधिक मजबूत व्हावे म्हणून गाव तिथे शाखा स्थापन करण्याचा धडाका राष्ट्रवादी नेत्यांनी सुरू केला आहे। त्याचाच एक भाग म्हणून तालुक्यातील पळसखेडा बुद्रुक, केकत निंभोरा, चिंचखेडा, देवपिंपरी, मिराचे पळसखेडा, नेरी दिगर, नेरी बुद्रुक, हिंगणे आणि गाडेगाव या 9 गावांमध्ये एकाच दिवशी शाखा स्थापन करण्यात आल्या आहेत। सरकार सरकार मागे सरकार सरकार समोर जरा एक सेकंड इकडे बघा। इकडे पार्टी शरद पवार साहब तू मागे बढ़ा। उद्घाटन उपस्थित प्रसंगी या ठिकाणी उपस्थित सर्व राष्ट्रवादी और प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी नेते मंडळी नुकत्याच या चिंतक आपलं पळसखेडा बुद्रुक या गावामध्ये सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणूक पार पडली, ज्यामध्ये अतिशय धनशक्तीच्या विरोधामध्ये आपल्या या खऱ्या लढवयांनी तो मोठा लढा दिला आणि यामध्ये 9 पैकी 3 जागा अतिशय चांगल्या मतांनी, भरघोस मतांनी या ठिकाणी निवडून आणल्या। त्याबद्दल मी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं या तिघही उमेदवारांनी जागा असतील यांचं सुद्धा आपण पूर्ण गुच्छ देऊन या ठिकाणी सत्कार समारंभ सत्कार अभिनंदन या ठिकाणी करणार आहोत। तर मी आपल्या जामनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सन्माननीय नेते संजय नाना गरुड यांना मी विनंती करेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा दादा यांनी करावं अशी त्यांना विनंती। समोर इकडे बघा समोर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आपण आलेलो आहोत जामनेर तालुक्यातील पळसखेडा या गावी। तर आज जामनेर तालुक्यातील विविध ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शाखेची या ठिकाणी नवीन राष्ट्रवादी युवक काँग्रेस शाखा या फलकाची आज जामनेर तालुक्यातील विविध ठिकाणी उद्घाटन हे करण्यात आले। कॅमेरामन सचिन माडीसह मी जय इंगळे, जेबीएन महाराष्ट्र न्यूज, जामनेर। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो। और साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। और साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। हाँ दादा काँग्रेस पक्षाचा ओके पवार साहब तू आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आज नेरी इथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं शाखा उद्घाटन इथे संपन्न झालेले आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं शाखा उद्घाटनाचा कार्यक्रम इथे संपन्न झालेला आहे। आदरणीय संजूदांच्या अध्यक्षतेखाली आणि डिकेदांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या युवक राष्ट्रवादीच्या वतीने इथे शाखा उद्घाटन झालेलं आहे। शाखा अध्यक्ष आणि सगळे त्यांच्यासोबत नवीन काही नवीन युवकांनी बीजेपीच्या युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केलेला आहे। मी त्यांच्या सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि शाखा उद्घाटन झाल्याचं जाहीर करतो।
साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। थोड़ा सा उंदा सरकार, या मागे सरकार, त्या लिस्ट सरकार सरकार थोड़ा मागे उंदा ये मागे, ये मागे, ये मागे बहुत सरकार, ये मागे आता यार मागे और का पाकते मैं हां बहु एक मिनट मला एक स्नॅप मारू दे झाला उंदा बहु एक तिकडे पास समोर ओके ओय चिकन घे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं नवीन कार्यकारिणी विशाल भाऊ एक राऊंड करा थोडासा तुमच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा और साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। राष्ट्रवादी काँग्रेस बाबा थोडस पुढे पाहिजे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शाखा उद्घाटनाचं काम केलेलं आहे। तसेच आमचे शाखा अध्यक्ष नितीन भाऊ यांनी आम्ही तिथे शाखा अध्यक्ष नेमलेला आहे। तर नितीन भाऊ, आपण आपल्या कार्यकारिणी सहित सगळ्यांनी साहेबांचे विचार, पुरोगामी विचार, शाहू फुले आंबेडकर यांचे विचार जनसामान्य लोकांपर्यंत पोहोचवावे व राष्ट्रवादी युवकांचे हात बळकट करण्यासाठी आम्ही सदैव आपल्या पाठीशी आहोत। आपण सर्व तयारीनिशी आपल्या कामाला लागून साहेबांचे विचार घड्याळ चिन्ह सर्वसामान्य घरापर्यंत पोहोचवावं अशी आपल्या सगळ्यांना विनंती करतो आणि जाहीर आवाहन करतो। आदरणीय दादा, बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय। राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या नवीन शाखेच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले जिल्ह्याचे नेते आदरणीय ललित भाऊ, तालुक्यातले आपले काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय राजेंद्र भाऊ पाटील, त्याचप्रमाणे युवक काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय योगेश भाऊ भडांगे, त्याचप्रमाणे कार्याध्यक्ष युवक काँग्रेसचे आदरणीय सागरभाऊ कुमावत, आमच्या ज्येष्ठ नेते आदरणीय नानाभाऊ पाटील, नाना राजमल पाटील, बापू पाटील, आमचे पंचायत समिती सदस्य आदरणीय किरणदादा सूर्यवंशी आणि या शाखांचं ज्यांनी नियोजन केलं असे आपले आदरणीय सगळ्यांचे लाडके युवक श्रद्धास्थान आदरणीय किशोरभाऊ खुडपे, सर्व उपस्थित ग्रामस्थ, या गावातील आमचे परममित्र आदरणीय विजू भाऊ, नवीन शाखेचे अध्यक्ष आदरणीय नितीन भाऊ, गजानन भाऊ,
ध्रुवास सर्व त्यांचे कार्यकारिणीतले सर्व सदस्य मंडळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ध्येय धोरणानुसार गाव तिथे शाखा आज आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत या शाखेचं उद्घाटन ललित भाऊंनी केलं. आज अभिषेक पाटील सुद्धा या ठिकाणी जिल्हे येऊन आलेले आहेत. मी आजच्या या नवीन कार्यकारिणीच्या निमित्ताने अशोकदादा कोळी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. देवपिंपरीचे ज्ञानेश्वर पाटील असतील, त्यांचे सारे सहकारी देवपिंपरीचे असतील, या सर्वांचं मी अभिनंदन करतो, कौतुक करतो की एक नेहरी बुद्रुक गटापासून आज शाखा उद्घाटनाची सुरुवात झाली. मित्र, देशामध्ये काय चाललेलं आहे आणि देशामध्ये भूल धापा घेऊन कसं मत मिळवता येतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे सध्याचे असलेले मुख्यमंत्री आणि राज्यातले असलेले मुख्यमंत्री आणि देशातले असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी. एकाच माळ्यातले मणी. दिवसभर खोटं बोल, रेटून बोल, नेटानी बोल, प्रत्यक्षात आश्वासनं देतात पण एकही आश्वासन पूर्ण करत नाही. आपल्या तालुक्याचे मंत्री आदरणीय गिरीश भाऊ नेहमी सांगायचे कापसाला 7,000 रुपये भाव. उपोषणाचं नाटक केलं, दवाखान्यात ऍडमिट झाले, रस्ता रोको केलं, गाड्यांच्या एसटी बसेस जाळल्या, काचा फोडल्या. आता कुठे गेले? कोणी बांधले यांचे हात? आता तर भाऊ आपले गिरीश भाऊ एका काचेचे राजे. हा मंत्रिमंडळ बोले आणि दळ आले अशी तारा त्यांची आहे. मुख्यमंत्र्यांच्या जवळ आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाने जेव्हा जेव्हा सत्ता उपभोगली त्यावेळेस सर्वसामान्य माणूस ग्रामीण भाग हा विकासाचा केंद्रबिंदू मानून ज्या ज्या योजना आखल्या त्या तळागाळापर्यंत पोहोचवल्या. काही काही लोक म्हणतात खोटं बोलता रेटून बोलता 60 वर्ष काँग्रेसने काय केलं. आता लोकांना कळायला लागलंय की 60 वर्ष जे काँग्रेसने केलं आणि ती चूक आता आपण केली म्हणून हे सरकार दळ बदली बसलं आणि म्हणून हे लोकांच्या टिंगल्या टावळक्या करतायत. मग कर्जमाफीच्या बाबतीत असेल, शेतीमालाच्या भावाच्या बाबतीत असेल, कोणता माणूस कोणता समाजातला घटक आज सुखी आहे एखादे तरी हात वर करून सांगावं की मी सुखी व्हा या राज्यामध्ये. कोणीच नाही, विद्यार्थी नाही, शेतमजूर नाही, शेतकरी नाही, कामगार नाही, व्यापारी नाही, महिला सुरक्षित होऊन गेलेल्या आहेत. रोज नागपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या शहरामध्ये रोजचे महिलांचे बलात्कार, छेडछाडीचे प्रकार, अनेक केसेस नोंदवल्या जातात. हा विकास हा झाला, बाकी विकास कुठेच काही झाला नाही. शेतकऱ्यांची तर फार पिळवणूक लावलेली या गव्हर्नमेंटने आणि म्हणून येणाऱ्या काळात या आमच्या नितीन भाऊंच्या नेतृत्वाखाली या गावातले जे कार्यकारिणी सदस्य आहेत त्या व्यतिरिक्तही जे आमचे नेते आहेत कार्यकर्ते आहेत त्यांनी लोकांच्या सुखदुःखामध्ये लोकांच्या अडीअडचणींमध्ये भाग घेऊन आमच्या कानापर्यंत त्यांची अडीअडचणी टाकाव्यात, आम्ही सोडवण्यासाठी प्रयत्न करू. आणि ज्या देशामध्ये जाणता राजा म्हणून पवार साहेबांकडे आपण सगळेजण मोठे आशेने पाहतात, अहो 72,000 कोटीची कर्जमाफी पवारसाहेब कृषी मंत्री असताना झाली, आजचे तिचे 4 पट म्हणजे 288 कोटी कुठे हाकनीन भोमनी हो. खरं आहे का खोटं आहे? प्रत्येकाच्या खात्यावरून पैसे जमा झाले कधी माहिती का? भरा अर्जन करा, आधार कार्ड आणा, हे लिंक करा, ते लिंक करा, कधी अशा गोष्टी केल्या का? लोकांना त्रास देऊन राहिले, देणं घेणं तर काही नाही. आणि म्हणून यांच्या कोणत्याही घोषणांना याला बळी पडू नका एवढी मी कळकळीची विनंती करतो. आणि खरा कोण आहे याची जाणीव आपण ठेवा. आणि त्याच पक्षाच्या मागे उभे राहा. राष्ट्रवादी पक्ष हा सर्वांना सर्व धर्मसमभाव आणि ग्रामीण भागाला विकासाचा केंद्रबिंदू मानून वागणारा आणि कार्यरत असणारा पक्ष आदरणीय या राज्याचे या देशाचे जाणते राजे पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतोय. मी या नवीन कार्यकर्त्यांना नितीन भाऊंना व त्यांच्या कार्यकारिणीच्या सगळ्या सदस्यांना मग गजानन भाऊ असतील, ध्रुवास पाटील असतील, जे जे तुमचे सदस्य आहेत त्यांना सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो की आपण या शाखेच्या माध्यमातून जास्तीत जास्त काम करून लोकांपर्यंत लोकाभिमुख काम करून लोकांची अडीअडचणी जाणून घेऊन सोडवण्याचा प्रयत्न करा. मी खरोखर या ठिकाणी किशोरभाऊ खोडपेंचं वैयक्तिक अभिनंदन करतो, कौतुक करतो की एक चांगलं मुहूर्त पाहून आज 10 गावांमध्ये नेहरी बुद्रुकच्या गटामध्ये त्यांनी शाखा लावल्या आणि चांगल्या प्रकारचं उद्घाटन घडवलं. आपण सगळ्यांचं त्यांचं अभिनंदन टाळ्यांच्या कदरात करा एवढीच विनंती करतो. धन्यवाद. जय राष्ट्रवादी.
पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।